नमस्कार, जय महाराष्ट्र। मी श्री गणेश मीजे अकॅडमी सोनखेडचे संचालक प्राध्यापक प्रवीण पवार सर। मित्र हो, काल आपल्या मुलांचा 12वी आणि 10वीची एग्जाम झाली आणि इथून पुढे आपल्याला जर ॲडमिशन कुठंतरी स्पर्धा परीक्षामध्ये मुलगा टिकवायचं असेल तर चांगल्या अकॅडमीचा निर्णय घ्या। प्रत्येक अकॅडमीला भेट द्या आणि त्या अकॅडमीला शिक्षण काय आहे, कुठला स्टॉप कसा आहे आणि तिथं काय आहे शिकवण्यासाठी, किती लोक एक्समॅन आर्मी आहे फिजिकलसाठी आणि लेखीसाठी किती लोकांचा स्टॉप आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपला न विचार करता कोणाचा भूलतापाने बळी न पडता कुठल्याही अकॅडमीला ॲडमिशन करण्याचा प्रयत्न करू नका। कारण या महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या अकॅडमी स्थापन झालेत। अकॅडमी म्हणजे दुकानाच्या नावाने अकॅडमी चालवतात, 10,000 रुपये फीस द्या, 20,000 रुपये फीस द्या, तुमच्या मनावर फीस द्या। अशा संदर्भामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यात आवर्जून नांदेड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना सांगतो, आपल्या जिल्ह्यामध्ये खूप बोगस नावाच्या अकॅडमी सुरुवात झाल्या, त्या अकॅडमीपासून तुम्ही सुरुवात राहा। आता तुम्हाला माझं उदाहरण सांगतो, कालचा SSCGD स्टॉप सिलेक्शनचा रिझल्ट आला आपला, 30 विद्यार्थी प्लस, आणि तुम्हाला पाठीमागं औरंगाबाद यारमध्ये जवळपास 15 विद्यार्थी SSC झाले। आता पोलीस भरतीमध्ये 14 विद्यार्थी आणि 7 मुलींचा सिलेक्शन झाला आणि आता येणाऱ्या भविष्यामध्ये 1,60,000 CRPFच्या जागा येत आहेत। त्या CRPFच्या तयारीसाठी आवर्जून तुम्ही चांगली अकॅडमीचा निर्णय घ्या, चांगल्या अकॅडमीला जाऊन भेट द्या आणि तुम्हाला जिथं योग्य वाटतील त्या अकॅडमीला तुम्ही तुमचा प्रवेश घ्या। आम्ही असं म्हणत नाही की आमच्याच अकॅडमीला या, असं काही नाही। ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य स्टॉप वाटतं आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वाटतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निर्णय घ्या आणि पालकाला सोबत घेऊन गेल्याशिवाय कुठलाही ॲडमिशन करू नका। तुम्हाला खूप लोक बोलतात, देईल बळी देईल, मित्र आहे, मित्राचा मुलगा आहे, मी तुमच्या जवळच आहे, असे लोक खूप म्हणायला लागले। तुमचं करिअर बर्बाद करून घेऊ नका आणि 4 वर्षाचा आर्मीचा लोक म्हणतील तुम्हाला 4 वर्षात आर्मी लावून देतो, 1 महिन्यामध्ये आर्मीची तयारी करून देतो, असला कुठलाही प्रकार न बाळगता चांगल्या ठिकाणी अकॅडमीला प्रवेश घ्या आणि तुमचा लाईफ सेट करून घ्या। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र।